नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज सोळा ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता शनिवारी सायंकाळी धरणाच्या पाणीसाठ्याने दहा हजार दस लक्ष गनपूट म्हणजे ब्याण्णव टक्क्यांचा टप्पा गाठला त्यामुळे आज सकाळी भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे घाटघर येथे शनिवारी विक्रमित दोनशे नव्वद मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली त्यामुळे धरणात सुमारे पाऊन टी एम सी नवे पाणी दाखल झाले दिवसभर पाणलोटात पावसाचे थैमान होते दरम्यान निळवंडे धरणाचा साठा एकाहत्तर टक्के तर, तर मुळा धरणाचा साठा सदुसष्ट टक्क्यांवर होता धारणाच्या पाणलोटात मुसळधार पावसामुळे धरणात सहाशे शहाण्णव दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले दिवसभर पाण्याची आवक सुरू होती त्यामुळे धारणाचा विसर्ग सात हजार नऊशे अठ्ठावन्न क्युसेकवरून सोळा हजार दोनशे अडतीस क्युसेक करण्यात आला दरम्यान नांदूरमधवेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतील विसर्ग सतरा हजार पर्यंत होता इगतपुरी तालुक्यातील भावली दारणापाठोपाठ भाम धरणही शंभर टक्के भरले आहे संगमनेर तालुक्यातील निमुन तळेगाव या दुष्काळी भागासह सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी संजीवनी ठरलेले भोजापूर धरण शनिवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरले धरण ओव्हरफ्लो झाल्याचे नाशिक जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले दरम्यान धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस होता नगर येथे स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील पाचशे बारा जणांना कोरोना उपचारांतर घरी सोडण्यात आले आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या नऊ हजार पाचशे पाच झाली आहे दरम्यान जिल्ह्यात चोवीस तासात सहाशे नऊ कोरोनाबाधितांची भर पडली त्यात नगर शहर व तालुका दोनशे छत्तीस संगमनेर बत्तीस पाथर्डी चौदा रामपूर तेवीस अकोले बावीस शेवगाव अठरा राहुरी सात राहाता चौदा नेवासा एकवीस श्रीगोंदा नऊ कोपरगाव अठरा जामखेड तेरा कर्जत एकवीस आणि पारनेर येथील अकरा बाधितांचा समावेश आहे यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार दोनशे अकरा झाली राहुरी कृषी विद्यापीठ येथे नगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कोविड सेंटरमधून एक कैदी पळून गेल्याची घटना घडली श्रीरामपूर पारनेर व नेवासा पोलीस ठाण्याच्या उपकारागृहातील करोनाबाधित आढळलेले पंचावन्न कैदी येथे ठेवले होते या होत्या ठळ घडामोडी नगर जिल्ह्यातील घडामोडींचे वेगवान अपडेट वाचण्यासाठी भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार